हॅलो फ्रेंड, मी तृप्ती। स्वागत आहे तुमचं पूर्ण ब्रह्म रसोईमध्ये। आज आपण एक वेगळ्या चवीचा मिरचीचा ठेचा करायचा आहे। चवीला एकदम मस्त असा हा ठेचा लागतो। तर यासाठी मी 15 ते 16 हिरव्या मिरच्या घेतल्यात। त्या सुरुवातीला स्वच्छ धुऊन देठ काढून मधून कट करून घेतलेल्या आहेत। आता त्या मी खलबत्त्यामध्ये घालते। याच्यामध्ये 1 टेबलस्पून मोठं मीठ घालते। मोठ्या मिठाने ठेच्याची चव ही एकदम छान लागते। तुम्ही हा मिक्सरमधून सुद्धा बारीक करून घेऊ शकता। आता मी हा थोडासा जाडसर असा कुटून घेतलेला आहे, तो एका मी वाटीमध्ये काढून घेते। आता कढई गरम करून घेतली आणि कढईमध्ये 2 टेबलस्पून आपण पोहे घालायचे। पोहे आपण छान असे भाजून घ्यायचे। पोहे हे गुलाबी रंगांवरती आपण भाजून घ्यायचे। आपण गॅसची फ्लेम हे करत असताना स्लो ठेवायचे। आता हे पोहे हे छान असे भाजून घेतलेत, मी साईडला प्लेटमध्ये काढून घेते। आणि त्याच कढईमध्ये आपण येथे 1 ते 1.5 टेबलस्पून तेल घालायचे। तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवलं तर ठेचा हा जास्त दिवस टिकतो। 1/2 टेबलस्पून मी येथे जिरे घातलेलेत आणि आता मी येथे 10 ते 12 लसूण पाकळ्या अशा ठेचून घेतल्यात, त्या याच्यामध्ये घालूया। लसूण प्रमाण थोडंसं जास्त ठेवलं की ठेचा हा छान लागतो। आता लसूण आपण चांगला परतून घेतला आहे, त्याच्यामध्ये मी 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालते आणि तोही छान असा गुलाबी रंगांवरती परतून घ्यायचा आहे। आता इथे मी खोबऱ्याचा खीस घेतला आहे 2 टेबलस्पून। खोबरं थोडंसं जाडसर असं खिसून घ्यायचं आहे, खूप बारीक खिसायचं नाही आहे। 1 टेबलस्पून याच्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे आणि एकसारखं परतून घ्यायचं आहे। बेसन पीठ गुलाबी रंगांवरती छान असं भाजून घ्यायचं आहे। आपण जी मिरची कुटून घेतली होती ती याच्यामध्ये घालूया। मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे। साधारण 5 ते 6 मिनटं अगदी व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे। वरती आय बटनमध्ये मी भेंडीचा ठेचा, पुदिन्याची चटणी तसेच इतरही चटणींच्या रेसिपीची लिंक मी दिलेली आहे, त्या तुम्ही प्लीज चेक करा। आता येथे आपण 1/2 वाटी शेंगदाण्याचं कूट घालूया। तुम्ही येथे 1 टेबलस्पून तिळाचा कूट सुद्धा घालू शकता। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवण जात नाही, अशा वेळी आपण हे वेगवेगळ्या चवीचे ठेचे करून ठेवले तर जेवण थोडंसं जास्त जातं। आता याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून गुळ पावडर आणि कोथिंबीर घातली आहे। कोथिंबीर मी स्वच्छ धुऊन पुसून घातलेली आहे। आपण ही छान परतून घ्यायची आहे म्हणजे ठेच्यामध्ये खराब होत नाही। आता आपण जे सुरुवातीला पोहे भाजून घेतले होते ते याच्यामध्ये घालायचे आहेत। हाताने थोडेसे असे बारीक करायचे आहेत आणि घालायचे आहेत। आणि आता आपण हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे, छान असं परतून घ्यायचं आहे। हा ठेचा कमीत कमी 7 ते 8 दिवस अगदी व्यवस्थित फ्रीजमध्ये राहतो। गॅस बंद करते। आता हा ठेचा तुम्ही प्रवासात जर घेऊन गेला तर 3 ते 4 दिवस आरामात राहतो। याच्यामध्ये तुम्ही 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, 4 ते 5 पुदिन्याची पाने व तिळही ॲड करू शकता। तुम्हाला जर हा वेगळ्या पद्धतीचा मिरचीचा ठेचा आवडला असेल तर पूर्ण ब्रह्म रसोई या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटही करा, म्हणजे मला अजून वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील।